गुरुदृष्टी नेत्रालय, लहान हनुमान उत्सव समिती आणि विजासन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, BCG लसीकरण, रक्तदान व दंतचिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिराचा 2000 वर रुग्णांनी लाभ घेतला. सदर शिबिर विजासन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडले. उद्घाटन मुख्याध्यापिका अनिता पेंदाम यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे होते, तर डॉक्टर रमेश मिलमिले, डॉक्टर शंकर ठावरी, डॉक्टर आशिष देवतळे, डॉक्टर कमलेश वैरागडे, डॉक्टर अनंत मत्ते, जयप्रकाश लोणगाडगे, डॉक्टर सुमित दुर्योधन, डॉक्टर मीनाक्षी दुर्योधन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. शिबिराच्या सुरुवातीस 30 रक्तदान केले. नंतर 1364 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह 450 नागरिकांची दंत तपासणी, 107 BCG लस देण्यात आली. रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शिबिर यशस्वी करण्यास लहान हनुमान देवस्थान उत्सव समितीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.